कल्याण हूँ एक बातमी आहे। कल्याण इथे 50 लाखांच्या खंडणीसाठी एका सोने चांदी व्यापाऱ्याच्या 12 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीला आलं आहे। या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांच्यावरती हलगर्जीपणाचा आरोप केला जातोय। लक्षपूर्वक पहा या काळ्या बुरख्याखाली लपलेल्या नराधमांकडे। कल्याणमध्ये रोहन नावाच्या 12 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून खंडणीसाठी त्याची हत्या केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे। कल्याणमध्ये सोने चांदी दागिन्याचा व्यवसाय करणाऱ्या उत्तम गुच्छी त्यांच्या घरावर या नराधमांची नजर होती। काही दिवसांपूर्वी घरात आणि दुकानात वायरिंगचं काम करताना घराची सारी पाहणी त्यांनी केली आणि त्यातूनच रोहनच्या अपहरणाचा कट रचला। 27 एप्रिलला रोहन आपल्या मित्रांसह खेळत असताना कुरिअर बॉय बनून आलेल्या या नराधमांनी त्याचं अपहरण केलं। कोई तो भी कुरियर वाला बन के आया अंदर सोसाइटी के अंदर, उसने बी विंग 503 नंबर पूछा। उसने जब बच्चों ने वो लड़के को जो हो गया था बेटा उसको उसके साथ में देखा, फिर 11:30 के बाद में वो बच्चा दिखाई नहीं दिया है। रोहनचा 17 तारखेला अपहरण झाल्यानंतर 21 एप्रिलला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात त्याचे पाय कापलेल्या अवस्थेत आढळले, तर शनिवारी रोहनचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत एका नाल्यात आढळला। निवडणुकीच्या कामात पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होतोय। रवींद्र तायडे नावाचे अधिकारी आहेत, एकाचा मुलगा गेलाय, तो मुलगा गेला त्याचं त्याला काही नाही, तो ज्याच्याबरोबर गेले होते त्याची मस्करी करू शकतो। तो तुझा एवढा टिकण्या तुला कोणी मेहनत पण नाही, तुला एखादा पोलीस किडनॅप करू शकतो असं दुसऱ्या माणसाला सांगतो आणि तो ज्याचा मुलगा हरवला त्या बापाला काय वाटत असेल त्या वेळेला। पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। तपासात हलगर्जीपणा झाल्याचं आढळून आल्यास कारवाईचं आश्वासन वरिष्ठांनी दिलंय। और 4 आरोपी इसमें हमने अरेस्ट किए, उसके बाद में जो भी इन्वेस्टिगेशन का ये करेंगे हम जरूर। दरम्यान या आरोपींना कोर्टात हजर केलं असता 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांवर आरोप होत असले तरी यात एका चिमुकल्याचा नाहक बळी गेलाय, त्यामुळे अशा घटनांपासून बोध घेत पोलिसांनीही अधिक सजग राहण्याची मागणी होते। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।